लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची शक्यता. शिवसेनेला हव्या 22 तर भाजपला मागणी अमान्य. सूत्रांची माहिती. हुकुमी एकके असलेल्या आमदारांनाच खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची रणनीती. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज खुला होणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूर ते नाशिक अंतर 6 तासात होणार पार. जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला. पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी. आषाढ वारीसाठी शेगावमधून गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. 27 जूनला पालखी पंढरपुरात दाखल होणार. आणि नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं बैलगाडा शर्यतींवर बंदी. केवळ गावच्या यात्रांमध्येच शर्यत होणार. शर्यतीबाबत राज्य सरकारचे स्पष्ट आदेश. छत्रपतींचा विचार म्हणजे